लोणावळ्यात भर दिवसा दोन ठिकाणी घरफोड्या झाल्याने लोणावळ्याच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भांगरवाडी आणि गावठाण येथे घरफोड्या झाल्या. पहिली घरफोडी ही भांगरवाडी येथील तालीम ओट्यासमोर पाठारी बिल्डिंग मध्ये आदिनाथ काटे यांच्या घरात झाली. दरवाजाला कडी असल्याचा डाव साधत सुटाबुटातील तीन चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील एक तोळ्याची चैन, दोन अंगठ्या, दोन गळ्यातील पान, एक नथ, लहान मुलांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा मुद्देमाल लंपास केला. गावठाण येथे ज्योती अशोक हरपुडे यांच्या घरात हात मारत चोरट्यांनी 21,000 रोकड, एक तोळा सोने लंपास केले. अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर दुपारी 2:30 सदर घटना घडल्या. ते 2:30 सुमारच काहीतरी घटना झाली असेल. मी कुलूप लावून मुलगी गेली कॉलेज ट्युशनला 2:00. मग मी खालीच बसले कुलूप लावून, तर ती लोक कधी येऊन चोरी करून गेले काय माहितीच नाही. मी 2:45 जेव्हा वरती आले तेव्हा बघितलं, दरवाजाने कडी लावलेली होती बाहेरून, ती कडी खोलून आतमध्ये बघितलं तर हे कपाट उघडं होतं, हे ड्रॉवर उघडं होतं. म्हणून मी तशीच आतमध्ये आले, मला वाटलं मुलीनेच उघडं ठेवलं. आतमध्ये येऊन परत मी ह्या रूमला बघते तर फॅन चालू, ते कपाटं सगळी उघडी पडलेली होती. ते पाहून मग मी तशीच बाहेर गेले. बाहेर जाऊन मग लोकांना बोलवलं.